नमस्कार, पोया प्रुडंट खबरो। नोटबंदीची 50 दिवसांची डेडलाईन झाली, प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली। लोक म्हणतात काळा पैसा सोडून सगळ्यो गजाली खैचे खै काय ना, कामधंद्याक मार, टुरिस्ट तव्यात। नोटबंदीचा शेकाकुय बऱ्यापैकी फटको, करन्सीक लागून फॉरेनरांची गोची, 2000 नोटी खातीर वरांची वरां लायनीत, बीच बेल्टातले शेकवाले इयर अंड्याकुय मारता मूस। गोवा डेरीची आर्थिक बेशिस्त, हाताभायर दुधाचा बिझनेस लॉसात, एफडी इंटरेस्ट दाखवून प्रॉफिटांची नाटकां, दुधकरांच्या हातार ना डिव्हिडंड, डेरीतले बुकले पितात दोळे धापून दूध, स्पेशल रिपोर्ट। कुळमुंडकार माध्यमाचेर बीजेपी एमजीचे जुळना म्हणून घडी आमकां काढले, सुधीर म्हणटा मंचा कडेन जुळटा, युतीची सोयरीक चलल्या, मगो करता एकार एक कॅन्डिडेट लॉन्च। आणि जीएमसीचेर अग्रवाल रिपोर्ट मारलो कोणशाक, एक्शन घेवची सोडून दुबावितांकूच पोस्ट रिटायरमेंट पॅकेज, जीएमसीचो एमएस म्हणून कुंकळकराक परत हाडपाचो प्लान, फायल मुख्यमंत्र्याकडे। नोटबंदीचेर प्रधानमंत्री मोदीची 50 दिवसांची डेडलाईन 30 डिसेंबराक सोपली। नोटबंदी केली ब्लॅक मनी ना करपाची आशा दाखवून 50 दीस लोकांनी कळ सोसली। एकार एक धाडी पडटा त्यो पळयल्यार ब्लॅक मनी नव्या करन्सीत थंयचे थंयच, गरिबांचे हाल, कामधंद्याक मार, गोंयात आशिल्लो टुरिस्टूय बोळा मारता। प्रधानमंत्र्याच्या 31 डिसेंबराच्या घोषणेत काळ्या पैशांचो हिशेब सोडून सगळ्यो गजाली लोक उलयता। 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से 500 रुपये 1000 रुपये के पुराने नोट अब केवल कागज के एक टुकड़े के समान रह जाएंगे। डिमोनेटायझेशनचे 50 दीस झाले, काल मोदींचे भाषण झाले, तुमका दिसता सगळे अपेक्षे प्रमाण झाला असे? माका दिसता की त्याने केला ते निदान 75% खरे जातले, बाकीचे 25% मागीर पुढे पळोवया असे माझे माझे मत। आणि पुढे टाइम जाय ते का? टाइम जावत न्हू, बेश्टच जातले ते। आता त्याने 2 वर्षां झाली, आता आणि टाइम झालो हे जाता म्हणा सर, त्यामुळे फुडलं इलेक्शन येतलं, किती करता करून न्हू असं माझे मत। किती अपेक्षा असली आणि कितली अपेक्षा दिली पण निदान या आता त्याने थोडे 8 पॉईंट नीव मांडलेले हा सारखे ते नीव त्या पॉईंट त्याचे सारखे जातले ना सक्सेसफुल असे करतोला ना सक्सेसफुल तो किती थोडे तरी असे माझे मत विश्वास असा। माझं दिसता इथून काळो पैसा अजून येऊ ना, काळो पैसो जो असा तो स्विस बँका भितर असा आणि सरकाराकडे त्याची लिस्ट असा, तर त्याने त्या लिस्टा प्रमाणे जे असा काळो पैसो कोणा माझ्याकडे असू या हेजेकडे असू ते त्याने जे असा आमकं काढून पहिली भितर उडोवपाक जाय, त्याने नाना तरीके जे असा थंय प्लॅनिंग केले असा, किती म्हणून प्लॅनिंग केले असा, इतले पैसे मेळले जाल्यार इतले पैसे तुमकां भरपा पडले तुमचे धवे जाले स्वत म्हाका हे लायक ना। हांव प्रायम मिनिस्टराकडे पसून मागता की ताणें गरिबांक जो हेल्प करता म्हणटा तो आमचे असले रिक्षादारांक ताणें हेल्प करचे। ऑलमोस्ट हाफ झाला, जायचे पैसे त्यांनी भायर काढले, ब्लॅक मनी आले भितर जायचे ते भायर आणि वाईट न्हू टी व्ही न्यूजाचेर बी दाखयतात खूप जाणांनी ते ब्लॅक मनी करून दवरले, पण आमकडे आमगेली पोट सारखी बंद ना, आम्ही आणि ब्लॅक मनी करून सगळे तेच जाता, आयचे हाडपाची खाली येवपाची नुस्तें हाडटा एजंटा पैसे दिवपाची आणि तितून केले नुस्तें बी पिड्यार जालं जाय आमगेले ते बी पैसे वयतात आणि डिलिव्हरेट बी इवन एक एकदा मेळटा तसं जाता, आमगेली प्रॉब्लेम आमी जाणा दुसरे प्रॉब्लेम आता सगळे प्रॉब्लेम आसतलो। एक वर्करच हाडी तो 500-600 रुपये घेता काम करपाक, तो कार्ड कशें करून सर्व करतलो, मार्केटींग करूंक गेले 700 रुपये तेका फॅमिली सायड करतले 400-500 रुपये आनी तेणी तो तेच पैसे बँकांक घाले फॅमिली पैसे मत्तली सर्व करता 700 रुपये एवरी डे काम मेळना, आयज काम मेळ्ळ्यार तो काम करता ना जाल्यार घरा बसता अशें आसता। डिमोनेटायझेशन आमकां बिझनस खूब मार पडला, एक्चुली केला ते सारखे आपण रॉंग टायम केला, आमचे मेन सिझन जाता स्टार्ट जाणार ऑक्टोबर झाले नोव्हेंबर मेळ्ळे मेन सामके पीक सिझन आले ते त्या टायमी त्याने डिमोनिटायझेशन केला, त्यांना आमचे बिझनेस 70% काबार झाला। 70% म्हणजे सगळे टुरिस्ट आहात हॉटेल आहात ते मेन असता न्हू, आणि कॅटरिंग काजार कॅन्सल झाला, कॅटरिंग काबार झाला, ते सगळे फुल फ्लॉप झाले, बाकी पासून क्रिसमस आले क्रिसमस सिझन फ्लॉप झाला,
मागीर ती स्वॅप मशिनां लागून येयली. एस बी आय ब्रांच आहा, एडीबी ब्रांच हिंगा, ती तेंगे कार्यकर्ता हिंगा आयला. आमगे ऑर्डर बी घेतला स्वॅप मशीन. ऑर्डर केले ते मिनिमम 2 महिने जावपा आयला. 40 डेज जाला, अजून स्वॅप मशीन ना. स्वॅप मशीन ना, ती बी अजून हाडून दिना. मागीर ती स्कीम आहा, हे आहा म्हणून सांगताले. बाजारांत 2 येयला स्वॅप मशीन, ते परतून 2 आहा, ती रिटर्न करपाक सोदता. तो तेंक लॉस आहा, मागीर ती टॅक्स वायज लागता, ते प्रॉब्लम जाता म्हणून सांगताले. 2 जाण आहा एका बाजारांत चलपाक शकता म्हणून. पण आम्ही यूज करू ना, पण आता मुवमेंट अशी ह्या बिझनेस करपा लागून धरपाकूच जाय ती. पण 2 जाण ट्राय केले म्हणून ते फ्लॉप आहा म्हणून स्वॅप मशीन. आणि बाजारात कॅशलेस बिझनेस करपाचे नॉट पॉसिबल. आता 50 दीस कंप्लीट झाले नरेंद्र मोदीने दिले ते. पण आता आमकां आम्ही भाडे मारता ते प्रत्येक मनीस 2000 नोट घेऊन येतात. आम्ही चिल्लर असना, आमचे थोडे लोक पेट्रोल पंपार पेट्रोल घालतात, कोणाकडे असता कोणाकडे असना, येऊन ते हंगा किती किती म्हणता मोदीक. आम्ही तेजेर आता किती हॅप्पी आहात, नॉन हॅप्पी आहात म्हणून सांगू शकना. कित्याक आमकां भाडे जाय न्ही. ताणे भाषण जाल्यार 50 दीस कंप्लीट जातकर आपूण कितें धमाका करतलो, एक स्किमी नवीन करतलो म्हणून आलो. तातूंत कांयच हें जावना, आहा तेच आसा, अजून पर्यंत कांय ना. तुमकां जाय तशें जावना, म्हणजे पब्लिकेक जाय तशें जावना. म्हणजे अशें दिसलेलें कितें, आतां इतले पयशे धरल्या, कोट्यांनी पयशे धरल्या, ताका शिक्षा जातली 7 वर्सां 10 वर्सां, ताज्या बद्दल कांयच ना. अजून तांची नांवांच ना, पयशे धरल्या म्हणून पेपरार आयल्या व्यक्तीची नांवां आसा, त्याबद्दल कांयच ना अजून. मेरा सिर्फ इतना ही कहना है कि जब आपने 50 दिन का वादा किया था तो डेफिनेटली कुछ सोच के वादा किया था, बट 50 दिन के बाद सिनेरियो सेम है कि और इनफैक्ट बद से बदतर होता जा रहा है. रीज़न ये है कि ATM में अभी भी लाइन है. 2000 के नोट भले ही निकल रहे हैं लेकिन छुट्टे मिल नहीं रहे. प्लस एक और इशू अभी जो क्रिएट हो रहा है कि 2005 के पहले जो नोट बैन हो गए हैं 100 और 500 के, वो भी कोई एक्सेप्ट नहीं कर रहा है. तो एज अ मैटर ऑफ फैक्ट जो आप ठीक करने की बात कर रहे हैं कि वो और बदतर होता जा रहा है. सेकेंडली, 50 दिन में आपने जो वादा किया था, आपने कहा था कि कांग्रेस ने जो 60 साल लिए हैं वो आप 50 दिन में ठीक करोगे. भले ही आपने उसमें बहुत सारे वोट बटोर लिए, आपने 5 साल अपने ले लिए हैं, बट अल्टीमेटली पॉइंट ये है कि इकोनॉमिक सिस्टम पूरा जाम हो चुका है. मार्केट में पैसा नहीं है आज के दिन. भले ही हम लोग आज गोवा में हैं, लेकिन जिस हिसाब से गोवा में 31 के दिन भीड़ होता था, जिस हिसाब से सेल होता था, आज वो नहीं है. एज अ मैटर ऑफ फैक्ट कि नॉर्मल आदमी के लिए आज के दिन में खुश होने वाली कोई बात नहीं है. भले ही आप वादा करते रहोगे, 50 दिन के जगह आप 100 दिन और मांगोगे, वादा आप करते रहोगे, लेकिन भाषण पे आप ज़िंदगी या फिर एक देश नहीं चला सकते. आपको एक कॉन्क्रीट प्लान देना पड़ेगा, एक कॉन्क्रीट इकोनॉमिक प्लान आपको देना पड़ेगा, जहाँ पर कि आप बता सकते हो कि ये रेंज में मार्च टू अप्रैल, अप्रैल टू मई, ये दिन में आप ये चेंजेस लाने वाले हो, एंड यू हैव टू प्रूव इट कि ये चेंजेस आ रहे हैं. नोट बैन इज ऑल अबाउट इज थिंग आर मनी इन टू देयर कंसर्न. वी डोंट हैव मनी इन अवर पॉकेट, इट्स अवर हार्ड अर्न मनी. वी डोंट माइंड स्पेंडिंग, वी डोंट वॉन्ट टू गो इन अ ओल्ड 1947 लेवल. We are working hard, and we have worked hard only to live our standard of living. We expect only one simple thing is, we want to live, and let us live, and you live. Simple as that. नोटबंदीचो शेकांकूय बरेपैकी फटको बसला. करन्सीक लागून फॉरेन टुरिस्टांचे हाल. 2000 नोटी खातीर तांकां अजूनय वरांची वरां लायनींत रावचें पडटा. बोल्सांत पयशे नाशिल्ल्यान टुरिस्ट शेकांनी वचूंक फाटीं फुडें जातात. मुख्यमंत्र्यान बैठा उलोवचे परस आपल्याच मतदारसंघातल्या लोकांचे कशे हाल जातात ताचे नजर घालची म्हणून शेकवाले मागतात. व पळया धर्मलचे दर्यादेगेचो वाठार. हे डिसेंबरातल्या निमणे सप्तकातले चित्र. पहिली डिसेंबर सप्ता म्हळ्यार हांगा फॉरेनरांची गर्दी पडटाली. अंदू पहिली शेक सुरू जावंक सिझनातले 2 महिने गेले, आनी उपरांत डिमॉनिटायझेशनान फॉरेनरांचो आंकडो आनीक पडला. शेकवाल्यांक नोटबंदी बरीच बादली. आयज जे 2000 मेळटात, सध्या 500 रुपयाची नोट सारखी हें जावंक ना. आनी जे कोण आता 100 रुपया घेवन 2000 रुपया घेवन गेले, 100 रुपयाचे घेतले जाल्यार तेंचे कडेन दिवपाक चेंज ना. इवन कस्टमर बांयचें पाणी पिवंक लागले, ते मिनरल वॉटर पिवपाचें बी सगळें बंद केलां तेंच्यांनी. कित्याक तेंचे कडेन पयशे आसतना तेंकां भिकेक पावयले ह्या सरकारान. आमची शेकां आमी चालू केल्यात म्हटल्यार आमचे वर्कर पे आहात ते सुद्धा सोडून गेले आमकां. कित्याक म्हणटा पात्रांव, इधर कुछ काम नाही आहे, पैसा नाही, आपला वेटर का कुछ आपको टिप्स मिलता तो वो भी नाही मिलता है, हम कैसा इधर काम करेगा. आमचे वेटर बिटर आमचे सोडून गेल्यात.
आणि आता शेकां आमची बंद करपाचो वगत येयलो आसा. कॅश जी आहा ती फॉरेनरांक मेळना, एटीएमान गेल्यार 2000 मेळटात आणि ह्या 2000 त्यांचे दिसपट्टो जायना आणि इतको त्रास जाल्लो आहा फॉरेनरांक. ताका लागून शेकां सगळीं न्यू इयर आयलो तरी शेकान कोण बसपाक तयार ना, पैसे ना त्यांचे कडेन, टॅक्सीवाले आहात ते बॉब मारतात, त्यांचे तांकां भाडी ना, अशा परिस्थितीन आयज खूप परिस्थिती बिकट आयली आसा. एटीएमात फकत 2000 नोट मेळटा, ती बी वराची वरां लायनीत रावन ती मोडप म्हळ्यार मेळिल्ल्याच्या जिवार येता. मोडूंक गेल्यार शेकाच्या गल्ल्यार 500-100 नोटी जाय. परिणाम आता फॉरेनर शेकांनी वचपाक फाटी फुडें जातात. फॉरेनरांक कमीत कमी 5-6 वरां लायनीक रावचें पडटा आणि ते तू एन्जॉयमेंट करून येयल्यात, ते तुझे लायनीक रावून पैसे हे करून येऊ ना, त्यांचे पैसे त्यांना आता बँकेत मेळना. एटीएमान फक्त 2000 रुपया मेळटात, 2000 ते काय करतले, त्या लागून ते खावप त्यांचा लिमिटेड सगळं. आणि आज जे धंदे आहात पण धंदे सामके लॉसान गेलेले आहेत लोकांचे. आणि दुसरे म्हणशीत झाल्यात, ज्यांना ते एटीएमानसून 2000 रुपये काढतात त्यांना त्यांच्या कंट्रीन त्यांचे $4 कट जातात. आज हो इतको इन्कम गव्हर्मेंटाक येऊन सुद्धा गव्हर्मेंट हेचेर कायच करून, गव्हर्मेंट फक्त जी व्हडली व्हडली लॉबी आहात, 5-star हॉटेल असले लॉबी आहात, त्यांना प्रोत्साहन दिता. आणि जे हे मिडियम लोक आहात त्यांचे धंदे सामके फ्लॉप झालेले आहात. कस्टमर आया था पर सब लोग भाग गया वापस. क्यों? ना वो पैसे की वजह से, पैसा ही नहीं, पैसे की वजह से और टैक्स की वजह से और दूसरा अपना क्या बोलते उधर से लोगों को आने को मना कर रहे, इंटरनेट में भी मना कर रहे कि मत जाओ इधर, अच्छा नहीं है, अभी अगले साल या कुछ भी बाद में जाओ पर अभी मत जाओ. मुख्यमंत्री पार्सेकरान परिस्थिती सुधारतली म्हणचे परस ताचेच मतदारसंघातल्या हरमलच्या दर्यादेगांनी फावट मारून थंयचे शेकवाल्यांचेर खंय मातशी नजर घालची. आणि सेम सांगता आता काय इफेक्ट जावंक ना म्हणून, इफेक्ट झाला जावंक ना, टुरिझमांक घेऊन बीचाचेर घेऊन पळोवंक जाय, बीचा वेल्या लोकां लागीं विचारूंक जाय खरेंच बाबा तुमचे बिझनेस कशें चलता पळय ते, आणि मागीरूच ताचेर उल्लेख करूंक जावो. आयज लोक आमी इतले लाखांनी पैसे आमी बिचांचेर घालता आमच्या धंद्यांक, जाल्यार आयज आमच्या रेस्टॉरंटांत जावं रुमांनी लोक ना रावपाक. नोटबंदी उपरांत शेकाचो धंदो 50% डावन, 50% डावन आसा. डिमॉनिटायझेशन झाल्या कारणान लोकांक कडेन पैसे ना, टुरिस्ट सगळे दुसऱ्या लोकेशनाक वयता, श्रीलंका थायलंडाक वयता, कित्याक हांगा ऑलरेडी येवन दिसभर अर्धे दीस लायनीक कित्याक रावपाचे काय म्हणटा. POS मशीन अवेलेबल ना, एप्लाय केला आणि कोणी एप्लाय केला त्यांना यूज करून कळा ना थोड्या लोकांक, किंवा फॅमिली बिझनेस तो सगळे मशीनर चालला न्हू. प्रुडंटा खातीर सावियो डायस आणि विलास आरोलकर. गोवा डेअरीची अर्थिक बेशिस्त कंट्रोला भायर गेल्या. पळोवंक गेल्यार दुधाच्या बिझनेसाच्या बॅलन्स शीट लॉसांत बिझनेस प्रॉफिट नाच, FDI-वेलो इंटरेस्ट दाखवून प्रॉफिट दाखोवपाची दाखयली पळय फाटली 4 वर्सां चल्ल्या. 2015-16 वर्सा एकल्याय दुधकाराच्या हातार डिविडंड पडिल्लो ना. अर्थिक आणि बिझनेस मिसमॅनेजमेंटात डेअरी कितले दीस काढटली दुधकारांक प्रश्न. डेअरीतले बुकले दोळे धापून दूध पितात. खासा रिपोर्ट. गोवा डेअरीत कोणाचो पाय पोस कोणाक ना, मनमानी कारभार चालला. प्रुडंटान बेशिस्त एक्सपोज केली तरी ना डेअरी ना सरकार कोणाकूच पडून गेल्ले ना, सुधारपाचे कोणूच नाव काढिना. डेअरी प्रॉफिटात चलची म्हणून मनार घेना. गोवा ही एकमेव डेअरी एका तेंपार मोठ्या प्रॉफिटात चलताली. फाटली 4-5 वर्सां हे डेअरीन दुधाच्या धंद्यात प्रॉफिट म्हणटा ते पळयले ना. FDI-वेलो इंटरेस्ट दाखवून बॅलन्स शीट तांबड्याचे 5वे करतात. 2014-15 वर्सा डेअरीक 29,09,256 रुपया फायदो झाला म्हणून गोवा डेअरीचो वर्सुकी ऑडिट रिपोर्ट म्हणटा. मात हे वर्सा डेअरीक FDI-चेर इंटरेस्ट मेळा 85,31,775 इतलो. 2015-16 वर्सा गोवा डेअरीक 1,90,435 रुपया इतलो फायदो झाल्लो. FDI-वयलो इंटरेस्ट 78,30,048 रुपया इतलो आशिल्लो. 2015-16 वर्सा पहिलेच फावट दूधकारांक डिविडंड दिवप गोवा डेअरीक जमले ना. व रिपोर्ट पळयल्यार गोवा डेअरीचो प्रॉफिट नासतना कारभार कसो चालला ते दिसता. September 2016 डेअरी 5-6 लाख जाल्यार ऑक्टोबरात सुमार 15-16 लाख प्रॉफिट दाखयता. अशीच गत गोरवांच्या खावडीच्या प्लांटाची. नो प्रॉफिट नो लॉस पद्धतीन प्लांट चलोवपाचो असता. मात हांगा फकत लॉस, प्रॉफिटाचे नाव ना.
2014-15 वर्षा डेरीक गोरवांचे खावडीचेर 1,56,74,000 रुपया लुकसाण, जाल्यार 2015-16 वर्षा खावडीचो वेव्हार 2,10,18,000 रुपया लॉसात केला. प्रुडंटच्या हाताक लागिल्ले खबरे प्रमाण सप्टेंबर 2016 गोरवांचे खावडीचेर डेरीक सुमार 60-65 लाख लॉस झाला. ऑक्टोबरात तांकां 50 लाख लॉस जाल्लो. गोवा डेरीचे सुत्रां सांगतात ते पळयल्यार अंदूय गोवा डेरी दुदकारांक डिविडंड दिवपाक पावतली म्हूण शाश्वती ना. ह्याच गोवा डेरीच्यो कांय सोसायटी लाखांनी फायदो करून दुदकारांक प्रॉफीट शेअर दितात, मात गोवा डेरीचे कपल बिझनेस आसून फुटके. डेरीक कोण वालिना, डेरीतले बुकले दोळे धापून दूद पितात आनी सरकार पळयता. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी आनी व्हिडिओ जर्नलिस्ट शिरीष कुंकळेकार. घेऊ एक ब्रेक.